एक्केचाळीस बेचाळीस मध्ये फर्ग्युसन कॉलेज मध्ये असताना नव्या ढंगाचा भावगीत गायक म्हणून मुलं पॉप्युलर होते. त्यांच्या भावगीत गायनाला विद्यार्थिनींचीच गर्दी असायची म्हणून त्यांच्या मित्रांना त्यांचा फार हेवा वाटायचा. त्याच काळात त्यांची लेखणीही बघू लागली. आता ऐकूया कॉलेजच्या काळात त्या वयाला साजेशी अशी पुलंची भन्नाट कविता. कॉलेज जीवनातील कविता. कॉलेज जीवनात माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं, संगीतावर प्रेम करावं तशी भावनाही माझ्या मनात होती. आणि प्रेरणा तर रोजच भेटायची. हा, माझी साधना तर पक्की होती, पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षाच पडली. माझी अपेक्षा अपेक्षाच राहिली आणि माझ्याजवळ आता फक्त कल्पना राहिली. तर आता मला सांगा, कविता कशी वाटली? पुलं म्हणायचे, मला एक कला स्वस्त बसून द्यायची नाही. नाटक करायला लागलो की गाणं करावंस वाटायचं, गायला लागलो की घ्यावंस वाटायचं. या गोंधळात हे सगळं एकत्र कसं करता येईल ह्यातून वाऱ्यावरची बरात तयार झाली. वाऱ्यावरची बरातचा पहिला प्रयोग 16 सप्टेंबर 1972 साली मुंबईत झाला. वाऱ्यावरची बरात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलंचा एक अतिउत्साही चाहता त्यांना अचानक स्टेजवर गाठून त्यांचे व्याख्यान आपल्या गावी ठरवण्यासाठी कशी गळ घालतो आणि समोरची गर्दी बघून हा फिरता एजंट आपल्या कंपनीची जाहिरात करून स्टेजवर कसा धुमाकूळ घालतो ते बघूयात आपल्या पहिल्या नाट्यप्रसंगात. तसं ते सापडणार आहे. आणि आणखी एक गोष्ट,
पलीकडे असे कुठेतरी वरती असं उभे होत. हा 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 बरोबर बरोबर हो हो चेहरा ओळखीचा वाटतो ना. हो वाटलंच आला आवाज मला थोडं काम आहे तुमच्याकडे. हो आता कार्यक्रम सुरू व्हायचा आता तुम्ही कमाल करताय आता. काय कार्यक्रम आणि काय कार्यक्रम वगैरे आम्ही कधी पाहिले नाही का अगोदर. हो तुम्हाला आठवणी सोडलं कमाल करताय तुम्ही आता. अरे तुम्ही जाम आहे बरोबर येतो मी नक्की. हा कसं
आज भी गवाइए और इस्तेमाल कीजिए करो आपकी तकदीर मुंबई पुणे सोलापुर कोल्हापुर सातारा सांगली नागपुर अकोला बीड भरभरी आणि किस्से यांचं संकलन कोट्याधीश मुलं ह्या पुस्तकात करण्यात आलं आहे. ऐकूया त्या पुस्तकातल्या काही गमतीशीर किस्से. माझं नाव लावशील तरच माळ घालतो.
पुलं सांगतात मी एकदा ENT स्पेशलिस्टकडे जेवायला गेलो होतो. त्यांनी मला कुचेष्टेने विचारलं, कामं फुलं तुम्हाला संगीत नाटक विनोद सगळंच कसं काय जमतं गोवा. मी म्हटलं त्याचं काय आहे, तुम्हाला नाही का कान नाक घसा एकदम तपासायला येतात. या सगळ्या कला तशाच माझ्या घशापाशी येऊन बसतात. डॉक्टर या विषयावर बोलताना एकदा पुलं म्हणाले, गवई लोक गाण्याची प्रॅक्टिस करतात, खेळाडू खेळाची प्रॅक्टिस करतात, डॉक्टर लोकही आपण प्रॅक्टिस करतो म्हणतात, पण कसली प्रॅक्टिस त्याचा पत्ता लागू देत नाही. रोग्याला जिवंत ठेवण्यासाठी गोळीबार करत राहणारे फक्त डॉक्टरच. रोगातून बरं होण्यासाठी इम्पेशंट झालेल्या माणसाला पेशंट का म्हणतात तेही कळत नाही. असे अनेक किस्से या कोट्याधीश पुलं या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. आता पुढचा नाट्यप्रसंग आहे वाऱ्यावरची बरात. या नाट्यप्रयोगाच्या पहिल्या भागात खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळाच्या कार्यक्रमात अध्यक्षपद भूषवताना पुलंना आलेल्या एका दारुण अनुभवाचं अतिशय विनोदी ढंगात सादरीकरण करण्यात आलेलं आहे. चला तर बघूया खापर गावचा वार्षिक उत्सव. त्याचा बोर्डच बघा ना, चुकीचा नाही वाचायचा, बरोबर वाचायचा. खा भू सा न नी मंडळ चिरा, मग जागा नाही म्हणून यू हो वो. हे म्हणजे वाचायचं असं खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळ चिरायू हो. त्यानंतर बरीच क्रेडिट टायटल्स होती पण त्याला जागा नाही. आणि मग खालती पेंटर गार्ड, पुढे जागा नाही म्हणून खाली गिळ. अशा या वार्षिक उत्सवात पाहुण्यांच्या स्वागतीतापासून काय काय गोंधळ होतो ते प्रत्यक्षातच बघूया. आजी
राजचे आपले अध्यक्ष आणि माझे परम मित्र श्री पुरुषोत्तम गजानन देशपांडे.
श्री बोलता के गुरुजी आई द मास्टर बोलकर और बात ना सी वेळ झाली Thank you.
बंधू आणि भगिनींनो, आमच्या यांनी आज मला हे करायला सांगितलंय, म्हणून मी थोडक्यातच ह्यांची ही करणार आहे. पण त्याआधी आजच्या प्रमुख पाहुण्यांना मी आमच्या भगिनी मंडळाची थोडक्यातच ही करून देते. जिच्या हाती पाळण्याची गोडी ती जगाचे उद्धारी असे म्हटलेलेच आहे. भारतवर्षात जिजा माता, बायजाबाई शिंदे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, गोपिकाबाई चितोळची, पद्मिनी यासारखी अनेक नारी रत्ने होती. चूल व मूल हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र आहे ही समजूत चुकीची आहे. स्वतंत्र भारतात स्त्रियांनी खूपच प्रगती केली पाहिजे. इंग्लंड, अमेरिका वगैरे देशात आम्ही गेल्याच वर्षी जाऊन आलो. भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळाचे प्रतिनिधी हा नाट्यप्रमुख देश पाहिले. तिथल्या स्त्रिया औद्योगिक क्षेत्रात फारच आघाडीवर आहेत. सुखी संसार हा सुखाचा मूलमंत्र आहे. सुखी संसार हा सुखाचा मूलमंत्र आहे. यत्र नार्यस्तपु यत्र नार्यस्तपु मरते तत्र देवता, हे वचन आपण जाणताच. आजच्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या वाङ्मयात हेच म्हटले आहे. मी काही त्यांचे ग्रंथ वाचलेले नाही. आम्ही नेहमी फॉरेन इंगेजमेंट ट्रॅव्हल्सचे दौरे करत असल्यामुळे मी मराठी फारसा वाचतच नाही. नुकताच मी अमेरिकेच्या फॉरेनचा दौरा केला. तिथे मी शेक्सपियरचे वर्ग पाहिले. अहो, मी स्वतःच्या डोळ्यात बघितलाय. लेखक असावा तर शेक्सपियर सारखा, लेखक असावा तर शेक्सपियर सारखा. मी काही त्याची नाटकं पाहिली किंवा वाचलेली नाही, पण अमेरिकेच्या मातीच्या पणाकणात शेक्सपियर आहे. अमेरिकेच्या मातीच्या पणाकणात शेक्सपियर आहे. आजचे आपले प्रमुख पाहुणे ज्या दिवशी भारताच्या मातीच्या कणाकणात जातील तोच सुधी. इतकं बोलून मी आपली लता आता बरोबर 9:03 उरलेली आहे. बरोबर 9 वाजता करमणुकीचे कार्यक्रम सुरू होते. त्याआधी अध्यक्ष महाराजांचं भाषण सुद्धा होईल. परंतु अध्यक्ष महाराजांचं भाषण चालू असेपर्यंत तुमच्या सगळ्यांसाठी पलीकडच्या अल्प महाराज व्यवस्था केली तिकडे चला. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आजचे अध्यक्ष महाराज भयंकर विनोदी आहेत हे तुम्हाला वाक्या वाक्याला हसवतील तरी पुरेसे असून श्रोत्यांनी त्यांना सहानुभूती दाखवायची आहे. आता भाषण करतील आजचे अध्यक्ष महाराज. Wow.
त्यांचे Thank you.
ते भाषण म्हणजे एकदम फरमास। नमस्कार नमस्कार, आपण सर्वांनी इथे जमून माझ्या बापाची जी 160 साजरी केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। तुम्ही इथे तुम्ही माझ्या बापाबद्दल भाषण करताना त्याला युधिष्ठिरासारखा राजा कसं कर्णासारखा दानशूर बनवलं त्याबद्दल तुमचं कौतुक करावं इतकंच थोडं आहे। शिवाय प्रसिद्ध कवी गिरिजा अनुजा दया सूत यांनी अत्यंत कमी मोबदल्यात म्हणजे फक्त 11 रुपयात आणि अत्यंत कमी दिवसात म्हणजे फक्त 7 दिवसात माझ्या बापावर बहु असो सुंदर संपन्न की आहा, बहु असो सुंदर संपन्न की आहा, गंपूच्या पित्या सफा होऊ वाटे या सुंदर अत्यंत समर्थ कविता केली त्याबद्दल मी त्यांचेही आभार। आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की गंपूचा बाबा 61 वर्ष कसा जगतो। मला सांगायला अतिशय आनंद होतोय की त्याच्या या निरोगी आयुष्याचे रहस्य आहे ही करत असलेली त्याची सेवा। गेली 40 वर्षे रोज रात्री त्याच्या तळव्यांना मी तेल जोडून देतो। अशा प्रकारे भक्त मंडळी श्रावण बाळ यांना डोळ्यासमोर ठेवून ही त्याची सेवा ठेवतो। मला सांगायला अतिशय आनंद होतोय तुम्ही सुद्धा तुमच्या बापाची अशीच तेल लावून आणि सेवा करा आणि दिवस भरले की 61 साजरी करा। मी माझ्या भाषणाच्या शेवटी एवढंच सांगेन की माझं हे जे यश आहे म्हणजे आम्ही जो काही यशस्वी दिसतोय तो फक्त आणि फक्त माझ्या बापामुळेच। अशा परोपकारी बापाला माझे प्रचंड आशीर्वाद। शतायुषी वा बाबा शतायुषी वा। नाथा
कशा कशात सांगे नाही। मम्मी म्हणजे अल्लाची गाय आणि नाथा म्हणजे आता अल्लाच्या घरी असतात ती मला भेटते पण नाथा म्हणजे अल्लाचा मूळ। मी शास्त्रोक्त संगीताचा वारकरी तर नाथा पॉपचा तरी सुद्धा सुस्कारे सोड सोड त्याची सगळी गुपित तो माझ्या कानात सांगायचा एवढं मात्र खरं। वास्तविक नाथा माझ्यापेक्षा बाहेर गेला ना त्यामुळे त्यांनी असं माझ्या खांद्यावर वगैरे हटकून बोललेलं मला आवडायचं नाही। म्हणजे माझा खांदा काय फक्त शिवाजी महाराज कोरले बाजीराव यांनीच म्हणायच्या लायकीचा आहे असं आमचं का आनंद नाही पण नाही आवडायचं। आणि तसंच त्याचं हे बाबा रे म्हणणं अहो या बाबा रे म्हणजे वत्सा तू असा नाही हा घोर भावसागर पुस्तक आहे खरी दुनियाकडे कळलेलीच नाही अशी काही वाक्य फार गुप्तपणे वावरत असतात। बाबा रे दोष माझा नाही अरे त्या वेलकम स्टोअर मध्ये त्यामुळे फारसा वाद न घालता
फुले नरगिस म्हणजे पुढे शांता हे मी मान्यच करून टाकलं. Thank you.